कलाकार प्रमोद कोनकर आपल्याबरोबर दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून जोडले गेले आहेत. नमस्कार प्रमोद जी. नमस्कार प्रमोद जी. लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात आला, त्यामुळे पूर्वी असलेलं एकत्रित शिवसेनेचं आणि आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं इथलं वर्चस्व कमी झालंय का? असं लगेच म्हणता येणार नाही, कारण जेव्हा या दोन पक्ष वेगवेगळे झाले त्याच्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. मध्ये कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुद्धा तशा झालेल्या नाही आहेत, त्याच्यामुळे कोणाकडे किती काय नेमकं बळ आहे हे तसं कळत नाही आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की रत्नागिरीचं जर उदाहरण द्यायचं झालं तर रत्नागिरीमधले माजी आमदार आहेत बाळ माने, सुरेंद्रनाथ यशवंत माने, हे 5 वर्ष आमदार होते पण गेली 20 वर्ष ते सातत्याने पक्ष म्हणून खूप प्रयत्न करत आहेत. त्यांच्यासारखा एक नेता म्हणजे बाळ माने म्हणजे भारतीय जनता पक्ष रत्नागिरीची असं एक समीकरण होतं. इतर अनेक लोक जिल्हाध्यक्ष झाले, वेगवेगळ्या पदांच्यावरती आले, पण बाळ माने हे नाव भारतीय जनता पक्षाचं रत्नागिरीमध्ये टिकून आहे होतं आत्तापर्यंत. तो माणूस आयत्या वेळेला अगदी निवडणुकीच्या तोंडावरती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये गेला. तिकडे सावंतवाडीतही तसंच झालेलं आहे. राजन तेलींसारखा भारतीय जनता पक्षाचा एक नेता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये गेलेला आहे. तर याचा जर विचार केला तर आणि पुन्हा राजापूरमध्ये आहे. राजापूरमध्ये अजित यशवंतराव जे राष्ट्रवादी काँग्रेसचे एक प्रदेशचे सुद्धा पदाधिकारी होते, तेही कोणतीही मागणी न करता ते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये सामील झालेले आहे. भारतीय जनता पक्षाच्या प्रचार प्रमुख होता उनका विश्वासराव, त्यांनीही निवडणुकीचं उमेदवारी जाहीर होण्याच्याच दरम्यानच्या काळामध्ये त्यांनीही उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. पर यांनी कोणतीही पदं आत्ता तरी मागितलेली नाही आहेत, कारण आता आमदारकीचे उमेदवार जाहीर झाले होते, राजन साळवी तिथे जाहीर झालेले होते. या पार्श्वभूमीवरती ते जर अशी जर चांगली माणसं म्हणजे ज्यांना जनाधार आहे, बारीक सारीक अगदी छोट्या छोट्या गावांपर्यंत जी मंडळी पोचलेली आहेत, अशी जर मंडळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे येत असतील तर त्या पक्षाची ताकद नेमकी काय आहे हे आता येत्या निवडणुकीनंतर ते ठरणार आहे. बरोबर. आपण आता सिंधुदुर्ग